जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सांगवड येथे आज भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न झाली। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील सांगवड येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले चांगली गोष्ट आहे, परंतु सर्व पक्षाचे शिष्टमंडळ गेले असतं तर बरं झालं असतं। महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहे, आरक्षण संदर्भात जे नेते मंडळी काम करत आहे यांना सर्वांना जर नेले असते तर याची व्याप्ती चांगली वाढली असती, चर्चा झाली असती। राज्य सरकारला उशिरा का होईना जाग आली हे चांगलं आहे, निश्चित त्यांचा काही चांगला तोडगा अशी अपेक्षा आहे, असे यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितले। महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने भेटण्यासाठी वेळ दिली, राज्याचे मुख्यमंत्री अन्य मंत्रीगण माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला जात आहे, चांगली गोष्ट आहे। परंतु सर्व पक्षीय जर ते शिष्टमंडळ त्याने नेलं असतं, तसं राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत किंवा ज्या आरक्षणासंदर्भात ज्या ज्या निधी मंडळी त्या ठिकाणी काम करते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं असं मला वाटतं, अधिक त्याची व्याप्ती चांगली त्या व्याप्ती वाढली असते आणि चर्चा चांगली झाली असते। आता त्या राज्य सरकारला उशिरा घेण्यापेक्षा आणखी दुसलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यातून काही चांगला तोडगा निघेल अशी अपेक्षा। या सरकारच्या नाकारतेपणामुळं जे खरं हे आरक्षण राज्य सरकारच्या अनस्थेमुळं हे आरक्षण केलं ना जे मंजूर झालं आरक्षण रद्द झालं, त्यामुळं ज्या ज्या मराठा संघटनांनी यासाठी जी निर्णायक भूमिका घेऊन लढा दिला जर पुन्हा अशा प्रकारच्या लढ्यासाठी तुमच्या पाठीमागे पक्ष पक्कपण उभा आहे हा विश्वास आम्हाला त्या द्यायचा या संघटनांना आणि आमच्या समाज बांधवांना द्यायचा आहे। दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारतीताई पवार, चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर व अन्य विविध पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। संपन्न झालेल्या या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला, तसंच त्यांना एक निवेदन देखील देण्यात आले। त्याचप्रमाणे मराठा आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीयतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश शेळके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव, चांदवड।